छत्रपति संभाजीनगर मधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। यामध्ये बस मधून उतरून रस्ता ओलांडत असताना एका वृद्ध महिलेला रिवर्स येणाऱ्या टँकरने चिरडले। ही घटना रविवारी दुपारी कॅम्ब्रिज चौकामध्ये घडली आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळीमधील पुष्पाबाई वामनराव जगताप वय 75 यांचा मुलगा योगेश कॅम्ब्रिज चौकातील एस्कॉन मंदिराजवळ पलर्स हाउसिंग सोसायटीमध्ये राहतो। योगेश जगताप यांचे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचे पार्ट विक्रीचे शोरूम आहे। नवरात्र असल्याने पुष्पाबाई मुलाकडे आल्या होत्या। दुपारी 2:30 सुमारास त्या बसने हॉटेल कलश समोर उतरल्या। त्यावेळी योगेश आईला घेण्यासाठी कारने पोहोचला होता। त्यावेळी बसमधून उतरून त्या रस्ता ओलांडत असतानाच वेगाने मागे येत असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या टँकरने पुष्पा यांना चिरडले। त्यांना 50 फुटापर्यंत फरफटत देखील नेले। या अपघाताची माहिती मिळताच MIDC सिडको पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली। यानंतर नागरिकांच्या मदतीने पुष्पा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आला। या प्रकरणी MIDC सिडको पोलीस ठाण्यात योगेश जगताप यांच्या तक्रारीवरून टँकर चालक निंगराज मल्लाप्पा बसगौंडा विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे। आपल्या डोळ्यात देखत आईचा मृत्यू झाल्याने योगेशने एकच हंबरडा फोडला। आपल्या एकुलत्या एक मुलाला भेटण्यासाठी आलेल्या आईचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे।